इबिन रुग्णालय अमरावती येथे आतिश लोणारे वय 23 वर्षे राहणार मार्गी या तरुणाला पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात पायाचे हाड तुटल्या कारणाने इबिन रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आली होती, परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचे मृतकांचे नातेवाईक यांनी आरोप केला। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी डॉक्टर निकम यांनी मृतकाच्या वडिलांना बोलवून घेतले व दबाव टाकले की तुम्ही जर आरोप केला तर सर्व डॉक्टर संपावर जात असून पोस्टमार्टम पण होणार नाही असे सांगून फितुरतेने लिहिलेल्या कारवाईत झालेल्या डॉक्टरांच्या माफीनाम्यावर सही करून घेतली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। आतिश ईश्वर लोणारे नामक हा मार्डी येथील रहिवासी असून हा एक 23 वर्षीय युवक होता आणि याचा मार्डी रस्त्यावर मोठा अपघात झाला आणि अपघात झाला असता सरकारी हॉस्पिटल म्हणजे दवाखाना म्हणून इरविन येथे त्याला भरती करण्यात आलं, परंतु तेथील डॉक्टरांचा आणि कर्मचाऱ्यांचा इतका भोंगळ कारभार होता की त्याचा इलाज व्यवस्थित होऊ शकला नाही आणि त्याला वरच्या मजल्यावर नेताना तो खाली पडला आणि त्या पलंगावरून बेडवरून खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। आता ही बाब जेव्हा मृतकाच्या सर्व परिवाराने आणि अमरावती शहरातील काही संघटना व मनसेच्या वतीने जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या डॉक्टरांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते आणि डॉक्टरांना निलंबित केल्याचे आदेश दिल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी या परिवारातील लोकांना महिला वर्ग इथे उपस्थित आहे या मुलाचे वडील माझ्या मागे उभे आहेत त्या सर्वांना कॅबिनमध्ये बोलवू यांच्यावर धमक्या दिल्या। यांना असं म्हणण्यात आलं की तुम्ही जर हे मागे घेतलं नाही प्रकरण तर तुमच्या मुलांना 7-7 वर्षासाठी जेलात टाकू अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या। गोरगरीब परिवार आहे आणि कष्टकरी परिवार आहे अशात त्यातच एक युवक 23 वर्षाचा युवक जेव्हा सोडून जातो आणि त्यातही असे डॉक्टर लोक अधिकारी लोक जेव्हा असे उडवाउडवीचे उत्तर देतात आणि धमक्या देतात तेव्हा त्या परिवारावर काय बीतत असते हे त्यांनाच माहीत असते। म्हणून आज परत आम्ही उपजिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकारी हजर नाहीत म्हणून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि त्या डॉक्टरांवर कारवाई करा निलंबित करा अशी मागणी केली त्या परिवाराच्या वतीने केली आणि या परिवारासोबत लोणारे परिवारासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव सोबत राहील आणि अधिकारी डॉक्टर वर्ग कर्मचारी जर वटणीवर येत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने